नमस्कार मित्रांनो, आपण पाहताय रिअल मराठी यूट्यूब चॅनल। मित्रांनो, आपल्या घरामध्ये वास्तूमध्ये आपण अनेक वस्तू ठेवत असतो आणि या ज्या वस्तू असतात त्यामध्ये सकारात्मक तसेच नकारात्मक ऊर्जा भरलेली असते। मित्रांनो, आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत एका अशा वस्तूबद्दल की जी वस्तू काचेची वस्तू जर तुमच्या घरामध्ये असेल तर मित्रांनो, ताबडतोब ही वस्तू घराच्या बाहेर काढा। कारण आपण कितीही मेहनत केलीत, कितीतरी प्रयत्न केलेत, तरीसुद्धा या वस्तूमुळे जी काही नकारात्मक ऊर्जा निर्माण होत आहे तर या नकारात्मक ऊर्जेच्या प्रभावामुळे तुमच्या घरात अजिबातही धनधान्य समृद्धी होऊ शकत नाही, तुमच्या घरात पैसा टिकू शकत नाही। चला तर मित्रांनो पाहूया की अशी ही कोणती वस्तू आहे। मित्रांनो, आपल्या घरामध्ये आपण काचेची भांडी ठेवतो, कपबशा ठेवतो, तसंच आरसे असतात, काचेच्या खिडक्या असतात, दरवाजांना सुद्धा बरेच जण काच लावतात, कपाटे असतात, कपाटावरती सुद्धा काच असते, आरसा असतो। तर मित्रांनो, या सर्व ज्या काचेच्या वस्तू आहेत या सर्व विशिष्ट प्रकारची ऊर्जा परावर्तित करत असतात। म्हणजे जी काही ऊर्जा आपल्या घरामध्ये येईल तिला द्विगुणित करण्याचं काम, तिला डबल करण्याचं काम, अगदी कितीतरी पटींनी ती ऊर्जा वाढवण्याचं काम या वस्तू करत असतात। मात्र मित्रांनो, या वस्तूंपैकी एखादी जरी वस्तू फुटलेली असेल, मित्रांनो बऱ्याचदा असं होतं की आपल्या घरातील आरसा फुटतो किंवा एखादं काचेचं भांडं फुटतं आणि मग त्या काचेला तडा जातो, तर मित्रांनो अशी ही तडा गेलेली वस्तू जर आपल्या घरामध्ये असेल तर मित्रांनो, आजच्या आज ही वस्तू बाहेर काढा। कारण तडा गेलेली काच ही आपल्यातून अगदी खूप मोठ्या प्रमाणामध्ये नकारात्मक ऊर्जेची निर्मिती करत असते। आणि मित्रांनो, ज्या घरामध्ये नकारात्मक ऊर्जा असते त्या घराला घरपण राहत नाही, अत्यंत विपरीत अशा प्रकारच्या घटना त्या घरामध्ये घडू लागतात आणि मग आपण आपल्या नशिबाला दोष देतो। मित्रांनो, खरं तर आपल्या प्रत्येकाचं नशीब हे बलवत्तर असतं, मात्र आपण ज्या काही चुका करतो त्या चुकांमुळे या नशिबावरती पाणी फिरावं लागतं। तर मित्रांनो, अशी ही फुटलेली काच अगदी आजच्या आज बाहेर काढा। आणि त्यातल्या त्यात अत्यंत महत्वाची गोष्ट, जर आरसा फुटलेला असेल, मित्रांनो काच आणि आरसा यापैकी आरसा हा अत्यंत महत्वाचा आहे। कारण जर आपल्या घरातील आरसा फुटलेला असेल तर मित्रांनो, आपल्या घरातील लोकांचं आरोग्य बिघडतं, लोक वारंवार आजारी पडतात, आपल्या घरातील लोकांमध्ये वारंवार भांडणे होतात, वादविवाद होतात, तसंच या सर्वांचं रूपांतरण हे घरातून लक्ष्मी निघून जाण्यास होतं आणि मग आर्थिक विवंचना निर्माण होतात, घरामध्ये पैशांच्या समस्या निर्माण होतात। तर मित्रांनो, हे सर्व जर टाळायचं असेल तर सर्वात चांगला उपाय की या फुटलेल्या काचा आजच्या आज बाहेर टाकून द्या। तर मित्रांनो अशा प्रकारचे, मित्रांनो जर व्हिडिओ आवडला असेल तर कृपया व्हिडिओला लाईक करा, तुमच्या मित्रपरिवाराला कुटुंबियांना हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि आपल्या रिअल मराठी या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। आणि हो, सबस्क्राईबच्या जरी जे घंटीचं बटन आहे बेल आयकॉन, ते सुद्धा नक्की दाबा, म्हणजे अशाच प्रकारचे महत्त्वपूर्ण व्हिडिओ आम्ही ज्या ज्या वेळी पोस्ट करू त्या त्यावेळी ते तुम्हाला मिळतील थेट तुमच्या मोबाईलच्या नोटिफिकेशनमध्ये। याबरोबरच धन्यवाद, थँक्यू।